मॉर्निंग स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू लर्न थर्ड स्टैंडर्ड इंग्लिश ग्रामर्स 14 नंबर चैप्टर कंसेप्ट ऑफ इंटरजेक्शंस. कंसेप्ट ऑफ इंटरजेक्शंस. नाउ लिसन, वी ऑफन यूज WEVी ऑफ ऑफन OFTEN ऑफन यूज USE यूज वर्ड्स WORDS वर्ड्स TO2 एक्सप्रेस EXPRESS एक्सप्रेस आवर OUR आवर सडन SUDDEN सडन फीलिंग्स FELINGS फीलिंग्स OF ऑफ JOY जॉय सॉरो SORROW सॉरो सरप्राइज SURPRISE सरप्राइज contempt 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 abuse APPLAUSE abuse etc. means we often use words to express our sudden feelings of joy, sorrow, surprise, contempt, abuse etc. म्हणजे ज्या ठिकाणी जे आपल्या ज्या फीलिंग्स आहेत, ओके, जॉय, सॉरो, सरप्राइज, कंटेम्प्ट, ॲप्ल्यूज, हे काय केले जातात, मांडण्यासाठी जे शब्द यूज केले जातात त्याला आपण इंटरजेक्शन असं म्हणतो. ओके, नाउ लिसन, सी, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. सी द फर्स्ट सेंटेन्स, हुरुष, HURRASH HURRASH हुरुष. हियर इज द एक्सक्लेमेटरी मार्क WEVी HAVE हॅव WON ऑन THE द मॅच MATCH मॅच हुर्ष वी हॅव ऑन द मॅच. मीन्स इन दिस सेंटेन्स वी यूज हियर इंटरजेक्शन्स विच हुर्ष HURRASH हुर्ष. सी देन सेकंड नंबर सेंटेन्स व्हॉट WHAT व्हॉट. हियर इज द एक्सक्लेमेटरी मार्क WHAT व्हॉट. हियर इज एक्सक्लेमेटरी मार्क HAS हॅज HE रेली RELLY रेली ड्रॉन DRAWN ड्रॉन धीस THIS धीस. व्हॉट हॅज ही रेली ड्रॉन धीस. मीन्स इन धीस सेंटेन्स वी यूज देन विच इंटरजेक्शन व्हॉट WHAT व्हॉट. नाउ लिसन, सी देन थर्ड नंबर सेंटेन्स ब्रो BRAVO ब्रो. हियर इज द एक्सक्लेमेटरी मार्क YOU HAVE हॅव DONE डन वेल WELL वेल. ब्रो यू हॅव डन वेल. मीन्स इन दिस सेंटेन्स वी यूज देन विच इंटरजेक्शन्स ब्रो. ओके, म्हणजे ह्या सेंटेन्समध्ये आपण कोणते इंटरजेक्शन वापरलं आहे, ब्रो. सी देन फोर्थ नंबर सेंटेन्स ओ WHO ओ. हियर इज द एक्सक्लेमेटरी मार्क आय हॅव फरगॉटन टू ब्रिंग युअर बुक. आय हॅव फरगॉटन टू ब्रिंग युअर बुक मीन्स OHO एक्सक्लेमेटरी मार्क आय हॅव HAVE हॅव फरगॉटन FORGOTEN फरगॉटन टू TO2 ब्रिंग BRING ब्रिंग युअर YOUR युअर बुक BOOK बुक. ओ आय हॅव फरगॉटन टू ब्रिंग युअर बुक. मीन्स इन दिस सेंटेन्स वी यू देन विच इंटरजेक्शन्स ओ OHO. सी देन सिक्स नंबर सेंटेन्स, सॉरी फिफ्थ नंबर सेंटेन्स अल्लास ALAS अल्लास. हियर इज द एक्सक्लेमेटरी मार्क आय हॅव HAVE हॅव लॉस्ट LOST lost MYMY NEW new watch WATCH watch. means in this sentence we use then which interjections, alas. See then six number sentence few PHEW few. here is the exclamatory mark TO2 BEB HIS his friend FRIND friend. here is the exclamatory mark NO WAY way. here is the exclamatory mark few to be his friend no way. now listen, see then seven number sentence a.
AH ah, here is the exclamatory mark. I AMM hurt. HURT hurt. Ah, I am hurt. Means in this sentence we use here then which interjections? Ah. See then 8 number sentence. Hush. HUSH hush. Here is the exclamatory mark. THE the BABY baby. IS is sleeping. SLEEPING sleeping. Hush, the baby is sleeping. Okay, means in this sentence we use then which interjections? Hush. Okay, now listen, see then first sentence here you then hursh. HURRASH hursh. WEVHAVE have. WON THE MATCH match. म्हणजे काय केलं आम्ही काय केलेले आहे मॅच जिंकलेले आहे म्हणजे इथं काय झालेलं आहे आनंद झाला आहे म्हणून इथे कोणतं इंटरजेक्शन्स यूज केलेलं आहे हुर्ष ओके नाव लिसन सी देन सेकंड सेंटेन्स व्हॉट हियर इज द एक्सक्लेमेटरी मार्क हॅज ही रेली ड्रॉन धीस व्हॉट हॅज ही रेली ड्रॉन धीस मीन्स इथे काय झालेलं आहे आश्चर्य झालेलं आहे म्हणजे हे त्यांनीच काय केलेलं आहे ड्रॉन पिक्चर ड्रॉ केलेलं आहे का मीन्स हिअर इज द सर आश्चर्य जे वाटलेलं आहे ते व्यक्त करण्यासाठी कोणते इंटरजेक्शन केलं आहे व्हॉट ओके नाव लिसन सी देन थर्ड नंबर सेंटेन्स ब्रो BRAVO ब्रो यू हॅव डन वेल आता पहा इथे आनंद झालेला आहे ब्रो तू काय केलेलं आहे खूप छान केलेलं आहे म्हणजे जो आनंद आहे तो व्यक्त करण्यासाठी कोणता इंटरजेक्शन यूज केलेला आहे तर ब्रो सी देन फोर्थ नंबर सेंटेन्स OH हियर इज द एक्सक्लेमेटरी मार्क आय हॅव फॉरगॉटन टू ब्रिंग युअर बुक ओ मी काय केलेलं आहे तुझं बुक आणायला विसरलेलो आहे ओके नाव लिसन सी देन फिफ्थ नंबर सेंटेन्स alas 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 here is the exclamatory mark I have lost my new watch म्हणजे इथे दुःख झालेलं आहे म्हणून इथे कोणते इंटरजेक्शन यूज केलेलं आहे alas म्हणजे माझं वॉच काय झालेलं आहे हरवलेलं आहे ओके नाव लिसन सी देन सिक्स नंबर सेंटेन्स फ्यू PHEW फ्यू टू बी हिज फ्रेंड नो वे टू बी हिज फ्रेंड नो वे म्हणजे इथं काय झालेलं आहे दुःख झालेलं आहे मी त्याचा मित्र नाही ओके इथं काय झालेलं आहे दुःख झालेलं आहे नाव लिसन सी देन सेवन्थ नंबर सेंटेन्स आ AH आ हियर इज द एक्सक्लेमेटरी मार्क आय एम हर्ट मी काय झालेलो आहे हर्ट झालेलो आहे जखमी आय एम हर्ट दुःखी झालेलो आहे ओके मीन्स इथे काय केलेलं आहे मग आ हे काय केलेलं आहे एक्सक्लेमेटरी मार्क यूज सॉरी इंटरजेक्शन यूज केलेलं आहे इथे जे फिलिंग्स आहेत ते व्यक्त करण्यासाठी आ AH आ हे काय केलेलं आहे इंटरजेक्शन्स यूज केलेलं आहे सी देन एट नंबर सेंटेन्स हुश HUSH हुश द बेबी इज स्लीपिंग अरे रे म्हणजे काय झालेलं आहे बेबी काय झालेलं आहे बाळ काय झालेलं आहे झोपी गेलेलं आहे मीन्स ऑल द कलर्ड वर्ड्स मीन्स विच हुर्श हॉट ब्रो ओ अल्लास देन फ्यू आ हुश इन द अबो सेंटेन्स आर इंटरजेक्शन्स म्हणजे हे काय आहेत सगळे तर इंटरजेक्शन्स आहे ओके नाव लिसन इंटरजेक्शन्स आर वर्ड दॅट एक्सप्रेस सडन फिलिंग्स ऑर इमोशन ऑफ द स्पीकर ओके म्हणजे इंटरजेक्शन्स मीन्स व्हॉट इंटरजेक्शन्स आर वर्ड्स दॅट एक्सप्रेस सडन फिलिंग ऑर इमोशन ऑफ द स्पीकर म्हणजे इंटरजेक्शन्स हे काय आहेत आपल्या मनातील ज्या फिलिंग्स आहेत जे इमोशन्स वगैरे आहेत स्पीकरचे ते व्यक्त करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो तर इंटरजेक्शनचा यूज करतो ओके नाव लिसन स्टुडंट वन्स अगेन आय रिपीट धीस लिसन केअरफुली कन्सेप्ट ऑफ इंटरजेक्शन ओके चॅप्टर नंबर फोर्टीन सी हियर
We often use words to express our sudden feelings of joy, sorrow, surprise, contempt, applause, etc. We often use words to express our sudden feelings of joy, sorrow, surprise, contempt, applause, etc. म्हणजे पहा आपल्या मनातील ज्या फीलिंग्स आहेत जॉय सॉरो सरप्राईज कंटेम्प्ट ॲप्लीज हे व्यक्त करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो तर इंटरजेक्शनचा काय करतो यूज करतो. ओके नाव लिसन सी देन एक्झाम्पल. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. हुश हिअर इज द एक्सक्लामेटरी मार्क. हुश हिअर इज एक्सक्लामेटरी मार्क. वी हॅव वॉन द मॅच. म्हणजे मी काय केलेलं आहे मॅच जिंकलेली आहे हे व्यक्त करण्यासाठी काय केलेलं आहे हुर्ष हे काय केलेलं आहे इंटरजेक्शन यूज केलेलं आहे. सी देन सेकंड नंबर सेंटेन्स. व्हॉट हिअर इज द एक्सक्लामेटरी मार्क. हॅज ही रेली ड्रॉन धीस. हॅज ही रेली ड्रॉन धीस. व्हॉट एक्सक्लामेटरी मार्क. हॅज ही रेली ड्रॉन धीस. म्हणजे खरंच हे त्यांनी काय केलेलं आहे ड्रॉन ड्रॉइंग केलेलं आहे का. ओके म्हणजे इथं काय झालेलं आहे आश्चर्य झालेलं आहे. तर हे व्यक्त करण्यासाठी काय केलेलं आहे कोणते इंटरजेक्शन यूज केलं आहे तर व्हॉट. व्हॉट हे काय केलेलं आहे इंटरजेक्शन यूज केलेलं आहे. सी देन थर्ड नंबर सेंटेन्स. ब्रो एक्सक्लामेटरी मार्क. यू हॅव डन वेल. यू हॅव डन वेल. म्हणजे इथे तू कसं केलेलं आहे खूप छान केलेलं आहे हे व्यक्त करण्यासाठी कोणतं इंटरजेक्शन्स यूज केलं आहे ब्रो. ब्रो हे काय केलेलं आहे इंटरजेक्शन यूज केलेलं आहे. सी देन फोर्थ नंबर सेंटेन्स. ओ हिअर इज द एक्सक्लामेटरी मार्क. आय हॅव फॉरगॉटन टू ब्रिंग युअर बुक. म्हणजे मी काय केलेलं आहे बुक आणायला विसरलेलो आहे. तुझं जे बुक आहे ते आणायला मी विसरलेलो आहे हे व्यक्त करण्यासाठी कोणतं इंटरजेक्शन यूज केलं आहे ओ. ओ एच ओ. ओके नाव लिसन सी देन फिफ्थ नंबर सेंटेन्स. सी देन फिफ्थ नंबर सेंटेन्स. अलास एक्सक्लामेटरी मार्क. आय हॅव लॉस्ट माय न्यू वॉच. अलास हिअर इज द एक्सक्लामेटरी मार्क. सी आय हॅव लॉस्ट माय न्यू वॉच. मी काय केलेलं आहे पहा माझं नवीन जे घड्याळ आहे ते विसरलेलं आहे. हे व्यक्त करण्यासाठी कोणतं इंटरजेक्शन यूज केलं तर अलास. ए एल ए एस अलास. ओके नाव लिसन सी देन सिक्स नंबर सेंटेन्स. सिक्स नंबर सेंटेन्स सी. फ्यू हिअर इज द एक्सक्लामेटरी मार्क. टू बी हिज फ्रेंड एक्सक्लामेटरी मार्क. नो वे हिअर इज द एक्सक्लामेटरी मार्क. फ्यू हिअर इज द एक्सक्लामेटरी मार्क. टू बी हिज फ्रेंड एक्सक्लामेटरी मार्क. नो वे एक्सक्लामेटरी मार्क. म्हणजे मी त्याचा मित्र. ओके नाही म्हणजे हे जे दुःख आहे मनातील हे व्यक्त करण्यासाठी काय केलेलं आहे फ्यू हे काय केलेलं आहे इंटरजेक्शन यूज केलेलं आहे. सी देन सेवन्थ नंबर सेंटेन्स. सेवन्थ नंबर सेंटेन्स सी. आ एक्सक्लामेटरी मार्क. आय एम हर्ट. आ एक्सक्लामेटरी मार्क. आय एम हर्ट. म्हणजे पहा मी कसं झालेलं आहे दुःखी झालेलो आहे. तर हे जे फीलिंग्स आहेत हे व्यक्त करण्यासाठी आ हे काय केलेलं आहे एक्सक्लामेटरी सॉरी आ हे काय केलेलं आहे इंटरजेक्शन यूज केलेलं आहे. सी देन एट नंबर सेंटेन्स. हुश हिअर इज द एक्सक्लामेटरी मार्क. द बेबी इज स्लीपिंग. हुश हिअर इज द एक्सक्लामेटरी मार्क. द बेबी इज स्लीपिंग. अरे रे बाळ काय झालेलं आहे झोपी गेलेलं आहे. म्हणजे इथं जे ह्या सेंटेन्समध्ये जे फीलिंग्स आहेत हे काय करण्यासाठी मांडण्यासाठी कोणते इंटरजेक्शन यूज केलेलं आहे हुश. ओके मीन्स हुश हुरुश व्हॉट ब्रो ओ अल्लास फ्यू आ हुश इन द अबो सेंटेन्सेस आर इंटरजेक्शन्स. म्हणजे हे जे वर्ड्स आहेत हुर्ष व्हॉट ब्रो ओ अल्लास फ्यू आ हुश हे काय आहेत तर इंटरजेक्शन्स आहेत. मीन्स सी इंटरजेक्शन मीन्स व्हॉट. इंटरजेक्शन्स आर वर्ड्स दॅट एक्सप्रेस सडन फीलिंग्स ऑर इमोशन टू द स्पीकर. इंटरजेक्शन्स आर वर्ड्स दॅट
एक्सप्रेस सडन फीलिंग ऑफ द इमोशन ऑफ द स्पीकर, म्हणजे जो बोलणारा आहे त्याच्या मनातील ज्या फीलिंग्स आहेत, जे इमोशन आहे, दुःख वगैरे जे आहे, ज्या भावना आहेत, ज्या फीलिंग भावना फीलिंग्स भावना म्हणा, ज्या गोष्टी आहेत ते व्यक्त करण्यासाठी कोणता वर्ड्स यूज करतो आपण, ते व्यक्त करण्यासाठी स्पीकरला काय यूज कशाचा आधार घ्यावा लागतो, तर इंटरजेक्शन्स. ओके, म्हणजे हे व्यक्त करण्यासाठी कशाचा यूज करतो आपण, इंटरजेक्शन्स. इंटरजेक्शन्स आर वर्ड्स दॅट एक्सप्रेस सडन फीलिंग ऑर इमोशन ऑफ द स्पीकर, म्हणजे त्या स्पीकरच्या मनातील ज्या फीलिंग्स आहेत, इमोशन्स आहेत, हे व्यक्त करण्यासाठी इंटरजेक्शन्स आपण यूज करतो. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो व्हॉट इज मीन बाय इंटरजेक्शन्स? आय थिंक यू अंडरस्टँड इट. थँक्यू.